तर हा सगळा प्रकार घडल्यानंतर एमपीएससीनं कार्यपद्धतीचं अवलोकन करावं अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एमपीएससीला स्वायत्तता असली तरी त्यांनी स्वैराचारानं वागू नये असंही फडणवीसांनी सुनावलंय. एमपीएससीची परीक्षा तातडीनं घेण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तर आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यात सगळे मुद्दे चर्चेत येतील असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. आमची जी ही तरुण मुलं आहेत अत्यंत अपेक्षेने ही सगळी मुलं अशा प्रकारच्या परीक्षा देतात आणि दोन दोन वर्ष इंटरव्ह्यूज जर झाले नाहीत तर मला असं वाटतं की मग ही निराशा ही त्यांना येते. आम्ही एम पी एस सीला स्वायत्तता दिली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही. त्यामुळे सरकारलाही आमची विनंती आहे की एम पी एस सीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घेऊन कशाप्रकारे याच्यामध्ये पूर्ण परिवर्तन करून याला अधिक आपल्याला कारगर करता येईल असा प्रयत्न सरकारने केला पाहिजे. सरकारने त्या परीक्षेच्या ठिकाणी जी काही काळजी घ्यायची ती घेण्यात यावी, पण काही प्रमाणात आता युवा पिढीवर सुद्धा सोपून टाकायला पाहिजे की तुम्ही येत असताना आपली काळजी घ्या, पण परीक्षा ह्या व्हायला पाहिजे. मुख्यमंत्री साहेब असतील, इतरही सर्व नेत्यांच्या बरोबर चर्चा हे करत आहोत, पण आता चर्चापेक्षा आता कुठेतरी निकाल हा लागला पाहिजे आणि परीक्षा लवकरात लवकर व्हाव्यात अशी मी सरकारला सुद्धा विनंती आधी केली आणि आताही करू. मला हे थोडे निर्णय आज कॅबिनेटमध्ये वगैरे पण चर्चेत होतील, कारण सगळेच मंत्रिमंडळ भेटणार आहे. आपण बघू आता पुढे जसं काही जास्तीत जास्ती चांगलं सगळ्यांसाठी, कारण कसं आता थोडी गैरसोय आहे सगळ्यांची, पण त्याच्यात आपल्याला त्याच्यातून मार्ग कसा काढायचा त्याच्यावर आपण प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांना तुम्ही काही दिलासा देणार आहात? मला वाटतं जर आपण थांबूया, सगळे मंत्रिमंडळ एकत्र येऊ द्या, मग चर्चा होईल. छत्रपतींचा विचार म्हणजे गेल्या 24 तासात देशात 43,071 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. 52,299 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 995 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 4,85,350 इतकी आहे. डेल्टा व्हेरियंटचा फैलाव तब्बल 98 देशांमध्ये झालाय, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे. कमी लसीकरण झालेल्या देशांमध्ये अधिक धोका आहे असं डब्ल्यूएचओनं म्हटलंय. कोरोनाच्या घातक उपप्रकारांवर मात करण्यासाठी यावर्षी सप्टेंबर अखेर जगातील किमान 10% लोकांचं लसीकरण पूर्ण झालं पाहिजे असंही डब्ल्यूएचओनं म्हटलंय. कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा कमी विध्वंसक असेल असा दिलासा वैज्ञानिकांनी दिलाय. कोरोना रुग्णसंख्येवर लक्ष ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या एका समितीच्या वैज्ञानिकानं ही बाब अधोरेखित केली. मात्र कोरोनानं नवं म्युटेशन आणलं तर तिसरी लाट वेगानं पसरू शकते. तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या मध्यावर हाहाकार माजवू शकते असंही त्यांनी म्हटलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे